धनंजय माने असो किंवा मा उद्योगपती यदुनाथ जवळकर अशोक सराफ यांच्या लोकप्रिय भूमिकांमागे आणखीन एका गोष्टीचा खास वाटा आहे तुम्ही अशोक फॅन असाल आणि त्यांचे सगळे सिनेमे पाहिले असतील तर एव्हाना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की व्यक्तिरेखा भिकाऱ्याची असो वा उद्योगपतीची त्यांच्या हातात एक सोन्याची अंगठी तुम्हाला कायम दिसेल हो अशोक सराफ यांना दिग्दर्शकाने भिकाऱ्याच्या रोलमध्ये अंगठी न घालण्यास सांगितले तरी त्यांनी ती अंगठी घातली होती गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून त्यांनी ती अंगठी काढलेलीच नाही त्यांच्या लग्नातील सोन्याची अंगठी त्यांनी त्यांनी हरवली होती पण ही नटराजाची प्रतिमा असलेली अंगठी मात्र हरवू दिली नाही यामागे एक खास कारण आहे अशोक सराफ यांना ही अंगठी मेकअप आर्टिस्ट आणि त्यांचे मित्र विजय लवेकर यांनी दिली होती ही अंगठी घातल्यानंतर त्यांना लगेचच पांडू हवालदारचा रोल मिळाला आणि त्यानंतर अशोक सराफ यांना एकापेक्षा एक दर्जेदार मराठी चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या ते सुपरस्टार बनले याच कारणामुळे त्यांनी ही अंगठी कधीही आपल्या बोटातून काढली नाही तर मग तुम्ही ही अंगठी अशोक सराफ यांच्या कोणत्या सिनेमामध्ये नोटीस केली आहे किंवा तुमच्या लक्षात आली आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा